ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्यासह ऊर्जा सचिव व कार्यकारी संचालक यांच्या विरोधात संगनमत करून मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी केली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख यांना याबाबतचं लेखी निवेदन मनसेच्या वतीनं देण्यात आलं असून मनसेच्या वतीनं जिल्ह्यातील पोलीस ठाण्यात याबाबत निवेदन देण्यात आलं आहे. आज आम्ही उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यापासून राजसाहेबांच्या आदेशाने आम्ही संबंधित ऊर्जामंत्र्यांच्या विरोधात जिल्हाधिकारी ऑफिसला मोर्चे काढले, निवेदनं दिली, तरीसुद्धा शासनाला जाग येत नाही. साहेबांची आणि आमची एकच मागणी आहे की लॉकडाऊन काळामध्ये सर्व उद्योगधंदे बंद होते, सर्व जनता घरात बसून होती आणि तेवढंच बिल माफ करावं अशी विनंती साहेबांनी आणि आम्ही सगळ्यांनी ऊर्जामंत्र्यांच्याकडे लेखीद्वारे केलेली होती. तरीसुद्धा आजपर्यंत ऊर्जामंत्र्यांनी कुठलंही बिल माफ केलेलं नाही. स्वतः त्यांनी शब्द दिला होता की लॉकडाऊन काळातलं बिल माफ करणार आहे आणि त्यांनी शब्द फिरवला आणि जनतेची आमची सगळ्यांची फसवणूक केलेली आहे. तरी ऊर्जामंत्र्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे असा आज आम्ही उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश देशमुख साहेब यांना लेखी निवेदन दिलेलं आहे आणि ह्याच्यावर जर लवकरात लवकर गुन्हे दाखल नाही झाले तीव्र पद्धतीचं आंदोलन ह्या सातारा जिल्ह्यामध्ये प्रशासनाला दिसून येईल. आज आम्ही अटेक पोलीस स्टेशनला माझ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, तालुका अध्यक्षांनी, तालुका उपाध्यक्षांनी किंवा उपजिल्हाध्यक्षांनी निवेदन दिले. आम्ही आमच्या लोकशाही मार्गाने निवेदन दिलेलं आहे.